मणिपूर मध्ये 4 मेला ज्या महिलांच्यावर सामुदायिक बलात्कार झाला त्या संदर्भातल्या काही चित्रफिती या संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झालेले आहेत आणि संपूर्ण देशाची मान ही शरमेने खाली गेलेली आहे। एका बाजूला भारतीय जनता पार्टीचे लोक हे आम्ही विश्वगुरु म्हणून बडाया मारतायत, आम्ही विश्वगुरु म्हणून संपूर्ण जगाला म्हणजे विश्वाला मार्गदर्शन करणारा असा मार्गदर्शक आमचा पक्ष आहे, जगामधला सगळ्यात मोठा पक्ष आहे, अशा पद्धतीची बिरुदावली हे भारतीय जनता पार्टीचे लोक मिरवतायत। आणि दुसऱ्या बाजूला याच देशामध्ये महिलांची किती विटंबना होती आहे, केवळ विटंबना नाही तर काल आपण बघितलं असेल त्यात महिलांना नग्न अवस्थेमध्ये आणि त्याचबरोबर नग्न अवस्थेमध्ये असल्यानंतर सुद्धा त्या महिलांच्या गुप्तांगाबद्दल गुप्तांगाच्या अंगामध्ये कशा पद्धतीनं खुलेआमपणे भर रस्त्यावर या मणिपूरमध्ये वागलं जात होतं, अतिशय वाईट कृत्य केलं जात होतं। परंतु ही सगळी घटना 4 मेला घडली आणि काल 20 जुलैपर्यंत हे सगळं लपून राहिलं, याचा अर्थ या देशामध्ये अशा किती भयानक घटना घडतायत आणि त्या सत्ताधीशांच्या दहशतीखाली लपवल्या जातायत, लपल्या जातायत, हे यातून स्पष्ट झालं। आणि म्हणून किरीट सोमय्या अमित शहांना काय भेटतील किंवा आणखीन अतुल भातकळकर कोर्टासंदर्भात काय बोलतील, भारतीय जनता पार्टीचा विश्वगुरु म्हणून पूर्णपणे चेहरा हा मलिन झालेला आहे, काळवंडलेला आहे, काळा झालेला आहे, परंतु हे आमच्या देशाचे राज्यकर्ते आहेत म्हणून आज आम्हाला या विश्वगुरूंचा उल्लेख करताना सुद्धा आम्हाला शरम वाटते आणि हे निषेधार्ह आहे, म्हणून मी या सगळ्या घटनांचा निषेध करतो। सर्वोच्च न्यायालयावर बोलणं कितपत योग्य आहे? मणिपूर प्रकरणात सुप्रीम कोर्टाचे जे सरन्यायाधीश आहेत त्यांनी हस्तक्षेप केला आहे, तुम्ही कारवाई करत नसेल तर आम्ही करतो, यावर अतुल भातकळकर जे भाजपचे आमदार आहेत त्यांनी ट्विट केलेलं आहे की सरकारच्या कामात जर हस्तक्षेप सर्वोच्च न्यायालय करत असेल तर सरकारचं काय काम आहे, कशाला हव्यात निवडणुका अशा पद्धतीचा त्यांनी असं आहे की सर्वोच्च न्यायालयानं तुम्हाला सांगितलं की मणिपूरच्या ह्या घटनेबद्दल जर सरकार लक्ष घालत नसेल, म्हणजे केंद्रामध्ये भाजपाचं सरकार आहे, मणिपूरमध्ये भाजपाचं सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये भाजपाचं सरकार आहे, किरीट सोमय्यांचा प्रकार असेल, मणिपूरचा प्रकार असेल, या सगळ्या प्रकारामध्ये भारतीय जनता पार्टी लक्ष घालत नसेल तर न्यायालय म्हणून आम्हाला आमच्या डोळ्यावर पट्टी बांधून गप्प बसता येणार नाही, आम्हाला हस्तक्षेप करावा लागेल हे सुप्रीम कोर्टानं सांगणं याच्यातच खऱ्या अर्थानं तुमची बेइज्जत होणं, सुप्रीम कोर्टानं तुमचा काळा बुरखा फाडणं, तुमच्यावर फटकारे मारणं याची लाज शरम बाळगायला पाहिजे होती। त्याच्याऐवजी सुप्रीम कोर्ट जर सगळ्या गोष्टीत हस्तक्षेप करणार असेल तर संसद कशाला पाहिजे, विधानसभा कशाला पाहिजे, असे जे कोणी भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणतायत त्यांना विचारावं लागेल की राज्यांच्या अनेक प्रकारच्या तपास यंत्रणा असताना केंद्रामधल्या तपास यंत्रणा तुम्ही आणून लोकांना इथे सकाळ संध्याकाळ छळताय, ईडीचा भाग दाखवून सत्ता बदल करताय, तुम्हाला शरम वाटली पाहिजे। परंतु भारतीय जनता पार्टीचा चेहरा मणिपूर घटनेनं आणि किरीट सोमय्यांच्या घटनेनं खरा चेहरा देशाच्या समोर आलेला आहे। पंतप्रधानांनी काल स्टेटमेंट केलं की मेरे मन में बड़ा दुख है, मेरे मन में बड़ा संताप है। पंतप्रधानांची ही सगळी वक्तव्य नाटकी असतात। माननीय उद्धव साहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की तुम्ही अमेरिकेच्या दौऱ्यावर जाण्याच्या ऐवजी तिथं आणखीन इटालीच्या दौऱ्यावर जाण्यापेक्षा तुम्ही मणिपूरला जा। देशाच्या पंतप्रधानांनी आज मे महिन्यापासून जुलैपर्यंत या घटना उजेडात येईपर्यंत, ही घटना 4 मे 2023 घडली, 20 जुलै 2023 ती समोर आली, याचा अर्थ अशा प्रकारच्या भयानक घटना किती लपल्या आहेत, किती लपवल्या गेल्या आहेत हे यातून स्पष्ट होतं। आणि म्हणून उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही परदेशामध्ये नंतर जा, पहिल्यांदा मणिपूरला जा, परंतु पंतप्रधानांनी अशा ठिकाणी जाण्याचं कधीही आपलं नैतिक कर्तव्य पार पाडलेलं नाही। शेतकऱ्यांचा जवळजवळ 11-12 महिन्याचा रस्त्यावरचा संप असेल, त्या ठिकाणी
महिला कुस्तीपटूंचा दिल्लीमध्ये झालेला धरण आंदोलन असेल किंवा मणिपूरचा हिंसाचार असेल किंवा देशामध्ये त्यावेळेला आलेलं कोरोनाचं संकट असेल यावेळेला पंतप्रधान कुठेही दिसले नाहीत आणि म्हणून पंतप्रधान गप्प आहेत हे एका घटनेमध्ये नाही तर देशामधल्या अशा अनेक घटनांमध्ये पंतप्रधान गप्प आहेत हे देशाला अत्यंत घातक आहे आणि म्हणून देशातल्या जनतेनंच आता उठाव केला पाहिजे असं माझं मत आहे. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.